ओबीसी जनमोर्चा या ओबीसीची संघटनांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी संपन्न झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ज्या आहे ह्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत. मग त्याच्यासाठी एकीकडं आम्ही 5 जिल्ह्याचा दौरा करणार, ज्या ज्या जिल्ह्यात निवडणूक आहेत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी ह्या निवडणूक कशा थांबवता येतील याची रणनीती जी आहे ती आम्ही तिथं जाऊनच आम्ही हे करणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार ओबीसीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी म्हणून केलेला आहे. 1 जुलै ते 5 जुलै या 5 दिवसामध्ये हा दौरा जो आहे सगळे नेते मंडळी ह्या 5 जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दुसरा गोष्ट असं आहे की हे निवडणुका थांबवायचे असतील तर सुप्रीम कोर्टाचा आदेश जो आहे सुप्रीम कोर्टाकडून आम्ही याचिका दाखल करणार आहोत. त्याच्या त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारला आम्ही पार्टी करणार आहोत, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पार्टी करणार आहोत. कारण एकीकडं सरकार म्हणते की लेवल 3 अजून लेवल 3ची परिस्थिती आहे कोरोनाची, त्याच्यामध्ये 144 कलम लागू आहेत, बैठका घ्यायच्या नाहीत, लग्न समारंभ बंद आहेत, शाळा कॉलेजेस बंद आहेत, ट्रेन बंद आहेत, दिंड्या बंद केलेल्या आहेत. असं असताना ह्या निवडणुका कशा घेणार आहेत? आणि जर समजा अशा परिस्थिती ह्या निवडणुका घेतल्या गेल्या, हा नवीन कोरोनाचा स्ट्रेन आहे आणि त्याच्यामध्ये जर काही दगाफटका झाला, काही लोक मृत्युमुखी पडले, तर आम्ही महाराष्ट्र सरकारवरती आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. ही याचिका आम्ही लवकर येत्या 2-4 दिवसातच ही आम्ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये जी आहे त्या आम्ही दाखल करून सुप्रीम कोर्टाकडून आम्ही ह्या निवडणुका ह्या परिस्थितीमध्ये 1-5 महिने पुढे घेण्यासाठी आम्ही याचिका दाखल करणार आहोत. दुसरी गोष्ट की पुढच्याच नाही, मुंबई महानगरपालिका ही सर्व देशातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे, सर्वात मोठं बजेट, सर्वात मोठा FDI या महानगरपालिकेचा आहे. आणि या ठिकाणी ओबीसींचा आरक्षण 61 जागा ज्या आहेत त्या जागा या ठिकाणी धोक्यात येणार आहेत, त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत ह्या जागा आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही टोकाच्या लढाई करू या ठिकाणी, संघर्ष करू, पण कुठल्याही परिस्थितीत ह्या 61 जागा ज्या आहेत त्या आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही ओबीसीचे उमेदवार आम्ही दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि त्याचा फटका जो आहे नक्कीच या सत्ताधारी पक्षांना जो आहे, मग कुठले विरोधी पक्ष असतील किंवा हे पक्ष असतील, या सत्ताधारी पक्षांना बसल्याशिवाय राहणार नाही. तुमची की जेणेकरून या निवडणुका ज्या आहेत ह्या होऊ नयेत.